महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रभारी पाईप इन्स्पेक्टर नितीन रमेश आळंदे यांच्यासह राजन हर्षद, सुरेश शिंदे आणि प्रितेश कांबळे या 3 मीटर रीडरचा समावेश आहे. बोगस नळ कनेक्शनसह बिलामध्ये अपहार केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी ही कारवाई केली. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सातत्यानं चर्चेत आहे. विशेष म्हणजे बोगस नळ कनेक्शन बिलामधील अपहाराचे प्रकार सातत्यानं समोर येत आहेत. पाईप इन्स्पेक्टरच्या आशीर्वादामुळे महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बोगस नळ कनेक्शनचं पेव फुटले आहे. काही दिवसांपूर्वी वाघमोडे नगर जयहिंद कॉलनी साखरे प्लॉटजवळ 6 इंची जलवाहिनीला एका खासगी प्लॉटधारकाने परस्पर क्रॉस कनेक्शन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय सर्किट हाऊसजवळ अंबाईनगर येथेही परस्पर बोगस नळ कनेक्शन देण्यात आले होते. परिसरातील प्रभारी पाईप इन्स्पेक्टरचा याला आशीर्वाद असल्याची चर्चा होती. यासह कुपवाडमध्येही एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये 10 ते 12 बोगस नळ कनेक्शन सापडले होते. यासह अन्य तक्रारी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठ्याकडील 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका पाईप इन्स्पेक्टरसह 3 मीटर रीडरचा समावेश आहे. नितीन रमेश आळंदे हे पाणीपुरवठ्याकडे प्रभारी पाईप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्किट हाऊसजवळील अंबाईनगर परिसरातील भावेश शहा यांना विनापरवाना पाणी कनेक्शन दिल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले होते. अधिकाराचा दुरुपयोग करणे, कर्तृत्वात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 3 मीटर रीडरचाही समावेश आहे. राजन हर्षद, सुरेश शिंदे आणि प्रितेश कांबळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बिले वाटणे, बिले कमी करणे, कर्तृत्वात कसूर केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान अजून 5 ते 6 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.